17 सोनाली। प्राणी मात्रांवर जीवापाड प्रेम करणारे प्रसिद्ध लेखक डॉक्टर वा ग पूर्णपात्रे, त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर वामन गणेश पूर्णपात्रे असे आहे। त्यांचे वन्य प्राण्यांविषयीचे सोनाली हे पुस्तक प्रसिद्ध आहे। प्राणी जगत हा सर्वांच्याच कुतूहलाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे। लहानपणापासून पाळीव प्राणी व जंगली प्राणी या दोघांबद्दलही आपल्याला आकर्षण असते। पाळीव प्राणी आणि हिंस्त्र प्राणी यामध्ये भेद आहेतच, परंतु जंगली प्राण्यांच्या हिंस्त्रपणाबाबत लहानपणापासून आपल्या मनात एक प्रकारची भीती व गैरसमज असतो। सोनाली हा पाठ या हिंस्त्र श्वापदामध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते याचे सत्य उदाहरण आहे। हिंस्त्र श्वापदाला घरात पाळणे, नैसर्गिक वातावरणापासून त्याला दूर ठेवणे हे योग्य नाही, परंतु हिंस्त्र श्वापदातील पशुत्वावर प्रेमाने मात करता येऊ शकते। खरे म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रेम व संतापी अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात। आपल्यातील नकारात्मक प्रवृत्तींवर मनुष्य मात करू शकतो याचाही हा वस्तुपाठ आहे। सोनाली हा सत्य कथेवर आधारित असलेला संवेदनशील पाठ माणसातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात ही प्रेरणा देणारा आहे। माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे असा संदेश या पाठातून मिळतो। 31 मार्च 1974 सोमवारचा दिवस। आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होत। आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस। आज सोनाली पुण्याला जाणार होती, आपल्या कायमच्या घरी। तिथल्या पेशवे उद्यानात यापुढे तिचं कायम वास्तव्य राहणार होतं। आज मी स्वतः सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो। गाडी पुढे चालली, पण मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो। अजून तो दिवस आठवतोय मला। 29 ऑगस्ट 1973 वेळ सायंकाळची। डॉक्टर चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयार करूनच ठेवला होता। त्या 3 पिलांना त्यांनी मादीपासून दूर केलं आणि म्हणाले, हो डॉक्टर, सांगा तुमचा चॉईस। तिन्ही बछड्यांना जन्मून 2 महिने झाले होते। मी तिन्ही पिलांना गुंजारलं, पण सगळीच फिसकन अंगावर आली। मी त्यातल्या त्यात कमी फिसकणारं, थोड्या शांत स्वभावाचं एक पिल्लू निवडलं। ते इतरांपेक्षा थोडं सशक्तही होतं। बच्च्याला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं। रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता। 2 वर्षांचे झाले की वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होतात, मग त्यांना शिकवणं माणसाळवणं अवघड असतं। पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर नुसतं सर्कशीसारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता। मला जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं, अगदी पोटच्या मुलासारखं। ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो, तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो। आजपर्यंत पूर्णपात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी कीर्ती मिळवली होती, पण पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो। आम्ही घरात प्रवेश केला, पहिला दिवस तसाच गेला। या सिंहकन्येचं आगमन होण्यापूर्वी 15 दिवस रुपालीचं आगमन झालं होतं। कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली 1.5 महिन्याची कुत्री आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती। तिचे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव रुपाली ठेवलं होतं। माझा मुलगा डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली। घरात दीप आला म्हणून आत्यानं, म्हणजेच सुचेतानं सुचवलेलं दीपाली नाव ठेवलं। म्हणजे 1 ऑगस्ट 1973 आमच्या संगम बंगल्यात रुपाली आली, नात दीपाली आली आणि आता सिंहकन्याही आली होती। असा हा मनोहारी त्रिवेणी संगम इथे झाला होता। काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं? सोन्यासारखे केस असलेली सुवर्ण कांतीची ती मादी कोचावर बसली होती। तिच्या पाठीवरून हात फिरवताना एकदम मला नाव सुचलं, सोनाली। सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना। रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनाली फिसकून अंगावर जायची। 3-4 दिवस हा प्रकार चालू होता, पण 4 दिवसांनंतर दोघींचीही गट्टी जमली। मग एकत्र बसणं झोपणं सुरू झालं। हिंडताना रुपाली पुढे व सोनाली मागे। रुपाली सिनियर असल्यामुळे तो तिचाच मान होता।
पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका लळा लागला की त्यांचं जेवणही एकत्र होऊ लागलं। आणि रुपालीप्रमाणे सोनालीही माझ्याजवळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली। झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यात शिरे, पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता। बिछाण्यात आली की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे, पंजानं माझे केस विस्कटून टाकले। कधी ती आणि रुपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछाण्यात चालायची। दोघीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत थकल्या दमल्या की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत। फुस करून रुपा अंग टाकी आणि झोपी जाई, पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे। लहान मुलासारखं तिला मला थोपटवून झोपवावं लागे। तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत, ती झोपेत तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त। झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर। शेवटी त्या दोघींच्या मध्येच मला झोपायला पुरेशी जागा मिळत नसे। सोनाली आणि रुपाली लहान होत्या, तोपर्यंत रुपालीच अंगापिंडानं मोठी होती। वयानं तर ती सोनालीपेक्षा 7 दिवसानं मोठी। सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई। सोनाली बिचारी गरीब, रुपाली तिच्यावर गुरगुरली की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे। पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं। रुपाली लहान खुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या दुप्पट चौपट झाली। ती रुपालीला सहज तोंडात उचलून धरी, पण सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाही। रुपालीने मात्र आपला ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही। सोनाली फार वाह्यातपणा करू लागली की रुपाली गुर्र करून दटावीत असे। मुंबईहून दोघींसाठी गळपट्टे व साखळ्या आणल्या। लहानपणापासून जर त्यांना साखळ्यांची सवय लावली नाही तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाही। घराच्या गच्चीवर सोनालीचं बिराड थाटलं। गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे। पुढे गच्चीवर सोनाली आणि रुपाली मोकळेपणाने खेळू लागल्या, एकमेकींचा पाठलाग करू लागल्या, माझ्या पायातून पळू लागल्या। एक सिंहकन्या, एक श्वानकन्या आणि एक डॉक्टर कन्या, असा हा अवर्णनीय सामना। मला त्यावेळी कोणत्याच गोष्टींचे भान राहत नसे। एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी लुटत असे, अगदी भरभरून। याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसात नाचल्या होत्या। फारच जोराचा पाऊस आला म्हणजे मात्र सज्जाचा आडोसा त्या घेत, एरवी साऱ्या गच्चीवर पावसात हुंदडत। जळगावला बॅडमिंटन टूर्नामेंट्स होत्या। सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो। तिथे माझे मित्र डॉक्टर आठवले आपल्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते। चांगला उंच व दांडगा कुत्रा होता तो। त्याची व सोनालीची गाठ पडली। आधी त्या कुत्र्याला हे मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं असावं। तो तिच्या अंगावर धावला। सोनाली त्याच्यापुढे फारच लहान दिसत होती, पण किंचितही न घाबरता फिस्स करून ती त्याच्या अंगावर धावली। मग मात्र तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला व सोनाली त्याचा पाठलाग करू लागली। कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मजा वाटली। रुपालीच्या पेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली। ती चांगलीच मोठी दिसू लागली। वाढत्या वयाप्रमाणे सोनालीच्या आहारातही मी वाढ केली। आता सोनाली 5 महिन्यांची झाली होती। सोनालीचं जेवण दिवसातून 3 वेळा होत असे। सकाळी नाश्ता, नाश्त्यासाठी तिला दूध व अंडी देत होतो। दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे। रात्री मात्र सोनाली शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे, दूध पोळी नाहीतर दूध भाताचं, आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकिणीशी लाडीगोडी लावे। जेवायची वेळ झाली की ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकिणबाईच्या पायात घोटाळत राही, त्यांच्या भोवती फिरत राही, तोंडानं लाडी आव आव करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी। पण तिचं जेवण ताटलीत टाकलं की ती गुरगुऱ्याला लागली, ताटली खाली ठेवली की ताटलीवर तुटून पडली। जिभेने ताटली चाटून पुसून साफ करून होईपर्यंत तिची गुरगुर चालूच राही। दूध पोळी आणि दूधभात खाणारी जगातील ती एकमेव सिंहिण असावी। तिला व रुपालीला आम्ही मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो। दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली। ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा। जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत। दोघींचे पुढील पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत। बैलगाड्या, टांगे, गुरं यांकडे ही जोडी डोळे विस्फारून पाहत असे। आता सोनाली वर्षाची झाली होती, तिची उंची वाढली होती, अंगात ताकद आली होती। साखळी लावल्यानंतर आम्ही तिला न्यायच्याऐवजी तीच आम्हाला ओढू लागली होती। आता ती पूर्ण आहार घेत असे। रोज 3.5 किलो मटण तिला लागत असे।
रात्री 1 लिटर दूध आणि 4 पोळ्या आम्ही तिला देत असू। फार आवडीने ती त्या खायची, अर्थात प्रत्येक वेळी तिला बरोबर रुपाली लागत असे। रुपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारत असे। मी तिला माझ्या हाताने खायला देत असे। दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठे जावं लागेल याचा नेम नसे। मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे, तशी सवय करणं आवश्यक होतं। अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत, कधी कधी गच्चीच्या कठड्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत। असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वतः तिला हाताने खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं। पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला। त्या दिवशी दवाखान्यात मला काम होतं। सोनालीला जेवू घालण्याचं काम अण्णांकडे सोपवलं। जेवणाचा डब्बा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले। डबा दरवाजाजवळ ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले। दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला। गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली। तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणला आहे, परंतु त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येताच सोनाली परत दरवाजाकडे धावत गेली। सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली, पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही। तिला उद्देशून ते म्हणाले, सोना थांब हा, मी डब्बा आणतो, बाजूला हो। असं म्हणत ते दरवाजापाशी जाताच सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली। सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात फोडली। काय झालं आहे ते कोणालाच कळेना। मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो, तोच शांताराम धाव अशी अण्णांची हाक ऐकू आली। मी प्रत्यक्ष तेथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनालीला चोप रहा असं सांगत होते। मी पाहिलं तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता। मी घाईघाईनं लोखंडाची पट्टी जाळीचा दरवाजा उघडला व जेवणाचा डब्बा घेऊन गच्चीवर प्रवेश केला। परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागावलेली होती की तिनं उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला। मटण गच्चीवर इतस्तत पसरलं। ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली। 15-20 मिनिटात तिनं सर्व फस्त केलं। खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली। जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती। अण्णांना मी म्हणालो, जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही। सोनालीच्या दातात विलक्षण ताकद आली होती। एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं। तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो, पातेलं परत न्यायचं विसरलो। इकडं सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली। रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती। सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो, पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळण केली होती। वन्य पशूंच्या दातात केवढी ताकद व चिवटपणा असतो याचा मला अनुभव आला। सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे। सोनाली आता आमच्या घरच्यांपैकी एक झाली होती। सोनालीचा जसा रुपालीवर जीव तसा दीपालीवरही होता। दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात छोना छोना तू काय करते असं म्हणून तासन तास तिच्याशी खेळत असायची। एकदा दोघी अशाच खेळत असताना पेशंट तिथे आला। त्याला वाटलं पोर चुकून सिंहिणीपाशी आली। त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं। त्यास अशी सोनाली मोठ्यानं खुसकारली व त्या गृहस्थाच्या अंगावर धरली। तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तिथेच टाकलं। आतल्या बाजूला अण्णा होते। सोनालीचा आवाज ऐकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले व म्हणाले, काय रे काय झालं? दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे, त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला। तू पुन्हा दीपालीला उचल, मी पाहतो, अण्णा म्हणाले। पुन्हा तो गृहस्थ गेला। दीपाली जाळीपाशीच होती। त्यानं पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पुन्हा पहिल्यासारखी चवताळून त्या गृहस्थांच्या अंगावर। अण्णांनी मग सोनालीला शांत केलं। दीपाली ही आपल्या घरची आहे आणि तिला कोणी इतरांनी उचलता कामा नये ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती। अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं व दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं। आम्ही येणार, सोनालीला घेऊन येणार ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये आली होती। आमची वाट बघत शेकडो पुणेकरांनी आधीच कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती। येणारा जाणारा विचारे, काय हो कोण येणार आहे? मग
फुटपाथवरील एखादा तरुण सांगू लागे, अहो मोटारीतून सिंहीण येणार आहे, उघड्या मोटारीतून, मग आम्ही काय खोटं सांगतोय की काय? पाहता पाहता गर्दी वाढू लागली. सोनाली आली. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येक जण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून टाचावर करून लोक पाहत होते. पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला व रुपालीला साखळ्यांनी बांधून ठेवले. दोघींना खूप तहान लागली होती म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. जमलेल्या बघ्यांपैकी कुणी अंड आणलं, कुणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी अतिशय थकलो होतो पण मला झोप येईना. उठल्या उठल्या मी कमिशनरला फोन केला. सोनाली आली आहे म्हणून सांगितलं. पेशवेबाग शेवटचा टप्पा. तिथेही स्त्री पुरुष लहान मुलं यांची गर्दी. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आता तिला आतल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं म्हणून सोनालीच्या गळ्याभोवती असलेला माझा पट्टा व साखळी मी सोडली. माझी ही सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसेबसे अश्रू आवरून धरत होते. दुःखाचा एक एक कढ आवंढ्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी व प्रेक्षक स्तब्ध होते. काय बोलावं तेच समजेना. सोना आपल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो की ती आतल्या पिंजऱ्यात येईल, मी बाहेर आलो की ती बाहेर येईल. आता फसवायचं होतं. फसवून तिला आत कोंडणं शक्य होतं म्हणून रुपालीला मी प्रथम आपल्या पिंजऱ्यात पाठवली. तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली. मी दरवाजा बंद केला. मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रुपालीला बाहेर ओढलं व चटकन दरवाजा लावला. सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मुकेपणानं प्रेम करणारी रुपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती. रुपाली बाहेर, मी बाहेर, अण्णा बाहेर, सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. ते गज, ती कडी कुलूप. सोनाली बिथरली, गरगरा फिरू लागली, मोठ्याने ओरडू लागली, पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली. जड अंतकरणाने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. पाहिलं ना, आपण सगळे माणसावर तर प्रेम करतोच, त्याचबरोबर ती एखादी वस्तू असो किंवा प्राणी, तिच्यावरही आपण तेवढेच प्रेम करतो, तेवढा जीव लावतो. ती जर आपल्यापासून दूर गेली तर आपल्याला खूप त्रास होतो, बरोबर ना? तीच अवस्था इथे लेखकाची झालेली दिसते.